अनिता आणि माझ्यासोबत आहे शौर्य. तर आज आपण विद्यार्थ्यांना मागे आणि पुढे ही संकल्पना कशी समजून सांगायची हे समजून घेणार आहोत. आता मी शौर्यासोबत ही संकल्पना घेणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही घरी विद्यार्थ्यासोबत ही संकल्पना घेऊ शकता. शौर्य, आज आपण मागे आणि पुढे ही समजून घेणार. ठीक, मला सांग हे काय पुस्तक काय आहे. हे पुस्तक मी इथे मध्ये ठेवलं आणि ह्या पुस्तकाच्या मागे मी ही बॉटल ठेवली. कुठे ठेवली? मागे. आणि ही बॉटल मी पुस्तकाच्या पुढे ठेवली. आता मला सांग, पुस्तकाच्या मागे कोणत्या रंगाची बॉटल आहे? बरोबर. आणि पुस्तकाच्या पुढे कोणत्या रंगाची बॉटल आहे? काळी. बरोबर. मला सांग हे काय? बरोबर. ही पट्टी मी इथे ठेवली. आता तुला वस्तू ठेवायची. ठीक, ह्या वाट्या आहेत. आता निळ्या रंगाची वाटी पट्टीच्या पुढच्या बाजूला ठेव. बरोबर. आणि स्टीलची वाटी पट्टीच्या मागे ठेव. मागे. बरोबर. ही बाजू कोणती पट्टीची? मागे. आणि ही बाजू कोणती आहे? आता मला हे तुला पूर्ण वाक्यात सांगायचंय. हा, मी तुला आणखी काही वस्तू देईल ठेवायला. तू ठेवायचा आणि मला पूर्ण वाक्यात सांगायचं. चालेल. हे काय खोक? बरोबर. आता लाल रंगाचं खोक पट्टीच्या पुढच्या बाजूला ठेव. बरोबर. आणि सफेद रंगाचं खोक पट्टीच्या मागच्या बाजूला ठेव. बरोबर. आता लाल रंगाचं खोक पट्टीच्या पुढच्या बाजूला, हे कसं सांगशील? लाल रंगाचं खोक पट्टीच्या पुढे आहे. आणि हे सफेद रंगाचं खोक पट्टीच्या मागे ठेवलं आहे. बरोबर. आता मी तुला काही चित्र दाखवेन आणि त्या चित्रामध्ये वस्तू मागे आहेत की पुढे आहेत हे तुला सांगायचं. शौर्य, आता हे फोटो बघ आणि मी तुला काय विचारतो ते समजून घे. ठीक आहे. या फोटोत काय दिसतंय? आणि हा मध्ये काय? पडदा. पडद्याच्या पुढे कोण उभे? हात लावून दाखव बरं. आणि पडद्याच्या मागे उभा असलेल्या मुलाला हात लाव. बरोबर. या चित्रामध्ये काय दिसतंय? बरोबर. आता पुढे झोका असलेल्या मुलाला हात लाव बरं. बरोबर. आणि मागे झोका असलेला मुलगा कोण आहे? बरोबर. आता खालच्या चित्रामध्ये मुली क्रिकेट खेळतात बरोबर. तर स्टॅम्पच्या मागे उभी असलेल्या मुलीला हात लाव बरं. बरोबर. आणि स्टॅम्पच्या पुढे असलेली मुलगी? बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थ्याची मागे आणि पुढे ही संकल्पना स्पष्ट करा. त्यासाठी प्रथम विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वस्तू हातात द्या आणि त्या समजून सांगा. आणि वस्तू मागे पुढे समजायला लागल्या की नंतर चित्रांचा आधार घेत घेत विद्यार्थ्याला मागे आणि पुढे ही संकल्पना समजली आहे का हे समजून घ्या. आणि याच प्रकारचे अनेक उदाहरणं तुम्ही विद्यार्थ्यांसोबत कशी घेऊ शकतात हे समजून घेण्यासाठी खाली दिलेला कृती संचयी पहा. धन्यवाद.